टाटा मोटर आणि टाटा पॉवर सगळ्यात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि प्रत्येकाची यामध्ये थोडी ना थोडी इन्व्हेस्टमेंट आहे. होल्ड करावं की सेल करावं, अजून क्वांटिटी ॲड कराव्या की पिक्चर फक्त बघतच राहावा, अजून एंट्री कोणाची होणार का, नवीन हिरो यामध्ये ॲड होऊन मोठ्या प्रमाणात काही बंपर अजून आपल्याला पाहायला मिळेल का, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला वाटतं काही ना काही होईल. आज न्यूज येते, स्टॉक खाली जातो, उद्या न्यूज येते, परत वर येतो, बऱ्याच गोष्टी घडत आहेत. डिटेल फंडामेंटल ॲनालिसिस मी ऑलरेडी या दोन्ही स्टॉकचं केलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. खूप खालच्या लेवलपासून आपण यामध्ये इन्व्हेस्ट करत आलो आहे, बट अजून काही गोष्टी आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, स्टॉक पुढे जाऊन काय करू शकतो. मग यासाठी काय करावं लागेल, सिंपल आहे, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल, कारण नवनवीन व्हिडिओ त्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळतील. गव्हर्नमेंटकडून एक लेटेस्ट अपडेट आली आहे की इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनसाठी 22,000 नवीन चार्जिंग स्टेशन्स गव्हर्नमेंट बनवणार आहे. मग गव्हर्नमेंट स्वतः बनवणार का आणि तुम्हाला फ्री देणार, असं जर वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे. मग गव्हर्नमेंट हे कसं बनवेल, तर जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पेट्रोल पंप्स आहेत त्यांच्या माध्यमातून हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स ॲड केले जातील. आता पेट्रोलच्या प्राईस वाढत आहेत त्याबद्दल काही बोलायचं नाही, बट आता आपल्याला त्यासाठी अल्टरनेट मार्ग शोधावा लागेल, जेणेकरून पोल्युशन कमी होणार आणि आपल्या खिशालासुद्धा थोडासा आधार मिळणार. म्हणून हे नवनवीन चार्जिंग स्टेशन्स 22,000 क्वांटिटी मी तुम्हाला म्हणतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात बनणार आहेत. जस्ट टाटाचं एक टार्गेट होतं 10,000 चार्जिंग स्टेशन्स बनवण्याचं, पण आत्ता फक्त त्यांनी बनवलेत 1,000. मग जस्ट इमॅजिन करा की 22,000 जेव्हा चार्जिंग स्टेशन्स ओपन होतील तेव्हा किती मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकलचा बोलबाला वाढेल. हे चार्जिंग स्टेशन्स बनणार कसे, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, त्याचबरोबर हिंदुस्थान पेट्रोलियम हे सगळे मिळून 5,000, 7,000 आणि 10,000 अशा क्वांटिटीमध्ये पेट्रोल पंप्समध्येच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभे करणार, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करू शकतो. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ट होईल तेव्हा यांचा सेलसुद्धा वाढेल ना, कारण आपल्या घरामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या खेड्यामध्ये जेव्हा चार्जिंग स्टेशन्स बनतील तेव्हा आपण स्वतःहून नवीन इलेक्ट्रिक कार बाय करू, कारण 120 आणि 200 रुपयांनी पेट्रोल घालणं आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना लवकरच येणार हे यातून सिद्ध होत आहे. आता पुढे जाऊन घटना काय घडली, तर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी टाटाने एक सेपरेट कंपनी फॉर्म केली जी टाटा मोटरच्या अंडरच काम करेल. टाटा मोटरची ती सबसिडरी कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेकल टाटा मोटर्स बनवत आहे आणि सोबतच नवनवीन इन्व्हेस्टमेंटसुद्धा याच्यामध्ये येत आहेत. आता मोठमोठ्या प्रमाणात इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतायत, खूप हेवी अमाऊंट या कंपनीमध्ये येते, याचा अर्थ खूप चांगल्या प्रमाणात कंपनी ग्रो होण्याचे चान्सेस सध्या तरी दिसत आहेत. आणि लीडिंग प्लेयर जर आता इंडियामधला म्हटला इलेक्ट्रिक व्हेकलमधला तर टाटा मोटरच आहे. सो दॅट टाटा पॉवर आणि टाटा मोटर दोन्ही कशाप्रकारे लिंक आहेत आणि कशाप्रकारे दोन्ही स्टॉक वाढत आहेत हे सांगणारा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला माझा सर्च करायचा असेल ना, तर मराठी संकेत पुढे तुम्हाला जो विषय हवा तो विषय टाईप करू शकता, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. फॉर एक्झाम्पल मराठी संकेत RSI जेव्हा हा सर्च कराल तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. टाटा मोटरचा इतिहास जर बघितला तर 1997 साली स्टॉकची प्राईस पोहोचली होती 560 रुपयाला. 560 वरून स्टॉक वर खाली करत कंटिन्युअसली ड्रॉप होत गेला. 2009 साली जवळपास याने 40 रुपयाच्याही आत येण्याचा प्रयत्न केला. काही दिवस त्याने तिकडे कन्सॉलिडेशन केलं, तिथून पुन्हा तो अप ट्रेंडमध्ये पाहायला मिळाला. ही टाईमफ्रेम आहे मंथली, 1 महिन्याची 1 कॅन्डल तुम्हाला इकडे पाहायला मिळते. 2014 मध्ये पुन्हा 600 रुपयावर इकडे पोहोचला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी इकडे 560 रुपयाला 1997 साली इन्व्हेस्टमेंट केली त्यांची इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट निगेटिव्ह पाहायला मिळाली. कंटिन्युअस स्टॉक ड्रॉप होत होता, व्हॅल्यू त्याची डाऊन होत होती. पुढे हा जेव्हा अप ट्रेंडमध्ये गेला 2014 मध्ये तेव्हा कुठे त्यांना पॉझिटिव्ह रिटर्न्स पाहायला मिळाले. जर टोटल इयर्स कॅल्क्युलेट केले तर 17-18 वर्षापासून त्यांना रिटर्न्स मिळालेले नाहीत. 17-18 वर्षानंतर काही त्यांना अमाऊंट पाहायला मिळाली पॉझिटिव्हमध्ये, आणि एवढी 17-18 वर्ष निगेटिव्हमध्येच त्यांना अमाऊंट दिसत होती. आणि ज्यांनी आता वाटलं ज्या लोकांना की आता खूप मोठ्या प्रमाणात अप ट्रेंड येईल त्यांनी पुन्हा इकडे इन्व्हेस्ट केलं असणार आहे, आणि पुन्हा हा स्टॉक डाऊन होताना पाहायला मिळाला. पुन्हा डायरेक्ट 2016 साली हा स्टॉक पुन्हा 560 रुपयाच्या आसपास पोहोचला, पण 600 रुपयाची लेवल त्यांनी मागची ब्रेक केलेली नाही.
पुन्हा डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आणि अजून 2021 सुद्धा हा स्टॉक त्या लेवलला पोहोचलेला नाही. ही मंथली टाइम फ्रेम मी तुम्हाला दाखवतोय टाटा मोटरची. सेम गोष्ट आपण बघणार आहोत टाटा पॉवरमध्ये. याचा खूप जास्त मोठा इतिहास नाही, पण आपण बघू शकतो 2008 120-160 दरम्यान हा स्टॉक पाहायला मिळालेला होता आणि इथून हा कन्सिस्टंटली डाऊन होता. काहीही रिटर्न्स याने दिलेले नाहीत आणि जे रिटर्न दिले ते निगेटिव्हमध्ये लाल आकड्यांमध्ये, जे पाहून आपल्या मनामध्ये धडधड होते. 8-10 दिवस जरी स्टॉक निगेटिव्ह दिसला ना आपल्याला कळायचं बंद होतं आपण कधी एकदा त्यातून बाहेर पडतो याचाच विचार आपल्या मनामध्ये सुरू असतो. क्वालिटी स्टॉकच्या दृष्टीने जर आपल्याला याकडे बघायचं म्हटलं तर मनामध्ये थोडीशी पाल चुकचुकते. आपल्याला टाटावर विश्वास आहे, टाटा ग्रुप खूप चांगला आहे, नो डाऊट तो पळून जाणारा नाही किंवा पैसे घेऊन कुठे निघून जाणारा नाही. बट एक गोष्ट लक्षात घ्या, रिटर्न्स तर मिळायला हवेत ना, लक्ष्मी माता प्रसन्न व्हायला पाहिजे ना, तेव्हा तर आपण तिकडे इन्व्हेस्ट करणार. आता थोडंसं डेली चार्टवर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून आपण समजून घेऊ तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केला असेल तर काय करायचं आणि आत्ता करणार असाल तर काय करू शकता. सगळ्यात मोठा आणि हॉट टॉपिक आहे टाटा पॉवर. टाटा पॉवरमध्ये जर आपण लक्ष देऊन बघितलं तर अप्रॉक्सिमेट 140 रुपयाची ही लेवल आहे आणि इथे लो याने गाठला होता अराउंड 100 रुपयाचा. या दरम्याने ज्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे त्यांची तर चैनी आहेच, खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न तुम्हाला दिसत आहेत. बट ज्या लोकांनी या लेवलला इन्व्हेस्ट केलेलं आहे, खूप कमी लोक ह्या लेवलला एंट्री घेतलेले असणार मी गॅरंटी देऊन सांगतोय, कारण स्टॉक आजपर्यंत परफॉर्म केला नाही आणि इथून पुढे काय परफॉर्म करणार म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं नव्हतं. बट आत्ता काही लोक यामध्ये उतरायला लागलेत, ती लोक या लेवलला उतरलेले असणार. यासाठी काय करावं लागेल हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप जास्त पॉझिटिव्ह न्यूज या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते, सो दॅट पुढे टार्गेटसुद्धा खूप चांगले मिळण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून करू शकता. मी सांगतोय म्हणून नव्हे, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात येतोय. एक खूप मोठी रॅली झाली आणि त्यानंतर फ्लॅग पोल टाईपमध्ये एक पॅटर्न बनला. इथून पुन्हा आपल्याला एक रिव्हर्स स्टॉक झालेला पाहायला मिळाला होता आणि परत अप ट्रेंडमध्ये जाताना हा स्टॉक आपल्याला दिसून येतोय. मग इथून हा स्टॉक डायरेक्ट वर जाईल, सगळे लेवल्स ब्रेक करत ऑल टाइम्स हाय बनवत खूप चांगले रिटर्न्स मिळतील. याचे टार्गेट 500 रुपयाचे आहेत, 1000 रुपयाचे आहेत, बरेच लोक बोलतायत, बट ते आज आहेत का उद्या आहेत हे कोणाला माहिती नसतं. पण आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर पुढे जाऊन चांगले रिटर्न मिळतील का, बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की आत्ता स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि भविष्यसुद्धा खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं, जे मी ऑलरेडी टाटा पॉवरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून आत्ता आपण या लेवलला सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो. सेम चार्ट आपल्याला पाहायला मिळतो टाटा मोटर्समध्ये, पण एक मोठी रॅली आली आणि काही दिवसातच हा स्टॉक 3-4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये डायरेक्ट या लेवलला पोहोचला. नॉर्मल याची लेवल होती 340-360 रुपयाची आणि इथून डायरेक्ट हा स्टॉक आता पोहोचला 540 लेवलपर्यंत याने हाय गाठला होता. पण आता काय करायचं, इथं आपण इन्व्हेस्ट करू शकतो, ऑब्व्हियसली करू शकतो. इकडे थोडंसं मी ट्रिकी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. सिम्पली तुम्ही या लेवलला जर इन्व्हेस्ट केला असेल किंवा आत्ता करणार असाल तर एक मुमेंट अजून या स्टॉकमध्ये येईल, हे हाय ब्रेक करून इथले स्टॉप लॉस तो घेऊन जाईल आणि पुन्हा थोडासा पुलबॅक येण्याचे चान्सेस आहेत. कदाचित हा जो स्टॉक आहे तुम्हाला टाटा मोटरमध्ये सुद्धा टाटा पॉवरमध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे हाय ब्रेक न करता पुन्हा हा थोडासा वर जाऊन रिव्हर्स होऊ शकतो, तुम्हाला आम्हाला इन्व्हेस्ट करायला लावू शकतो, थोडासा पुलबॅक येऊ शकतो, थोडासा पुलबॅक आल्यानंतर पुन्हा हा रिव्हर्स होऊ शकतो. अजून खूप मोठे टार्गेट याच्यामध्ये बाकी आहेत याचा अंदाज मला सुद्धा आहे. त्यामुळे ज्या लोकांची इन्व्हेस्टमेंट आम्ही बॉटम लेवलला केली होती ती सगळी इन्व्हेस्टमेंट आम्ही आत्तासुद्धा होल्डवर ठेवलेली आहे. एकही शेअर आम्ही आजपर्यंत विकलेला नाही टाटा मोटरचा. मोस्टली आमच्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या टाटा मोटरमध्ये आहे, टाटा पॉवरमध्ये आम्ही खूप कमी इन्व्हेस्ट केलेला आहे. बट विचार करतोय आत्ता की टाटा पॉवरमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो, बट थोडासा अजून मी धीर धरणार आहे. बट तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर मी अजून एकदा तुम्हाला सांगेन की हा स्टॉक वर जाईल, पुन्हा थोडंसं करेक्शन येण्याचे चान्सेस आहेत असं मला वाटतंय. त्यामुळे 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे आणि आत्ता जर इन्व्हेस्ट करणार असाल तर 5 स्टेप जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवला आहे तोही सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता.
थोडी थोडी अमाऊंट यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता सध्या तुम्ही इकडे 20-30% इन्व्हेस्ट आपल्याला करता येऊ शकतं. तिथून हा स्टॉक वर जाईल, थोडंसं करेक्शन येईल, त्याच्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट यामध्ये वाढवत जाऊ शकता. पुढे खूप चांगले रिझल्ट्स याचे मिळणार आहेत. टाटा पॉवरचे जर सध्या आपण रिझल्ट्स बघितले ना, तर 280 इझिली टार्गेट याचं पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि लॉंग टर्मसाठी हा स्टॉक 101% 500 लेवल क्रॉस करू शकतो. बट त्यासाठी आपल्याला काही वर्ष याला होल्ड करावं लागू शकतं. हे टार्गेट्स आपल्याला लगेच 2-4 दिवसामध्ये पूर्ण होतील असं डेफिनेटली नाही. आणि 500 रुपयाचं टार्गेट हे काही दिवसामध्ये 100% पूर्ण होणार नाही आणि काही महिन्यामध्ये पण पूर्ण होणार नाही, हे मी लिहून देऊ शकतो. सो दॅट आत्ता आपल्याला या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर 5-step इन्व्हेस्टिंगने काम करावं लागेल. टाटा मोटरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल, आत्तापासून सुरुवात करणार असाल किंवा ऑलरेडी दोन्ही स्टॉकमध्ये केली असेल, तर निवांत होल्ड करू शकता. टेन्शन घेण्याची गरज नाही, चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळू शकतात. आणि हो, जर तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर स्टॉप लॉसची यामध्ये गरज आहे. आता सध्या तुम्ही स्टॉप लॉस या लेवलला ठेवू शकता, या लेवलला जर स्टॉक आला तर इथे तुम्ही एक्झिट करू शकता. बट आय थिंक की हा स्टॉक खूप चांगले रिझल्ट देईल. मे बी हा पुन्हा जो रिव्हर्स होणार आहे तो इथे स्टॉप लॉस हिट करून पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत. बट आपण 440-420 दरम्याने आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि इथून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स झाल्यानंतर अजून क्वांटिटी ॲड करू शकतो. बट सध्या जर बघितलं तर या लेवलला हा स्टॉक येणं थोडंसं कठीण वाटतो. 420 लेवलला हा डेफिनेटली याचे ऑल टाईम हाय ब्रेक करून वर जाणार. 600 रुपयाचे इनिशियल टार्गेट्स आहेत, लवकरात लवकर काही महिन्यामध्ये हे टार्गेट्स पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. बट लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक 1000 टार्गेटसुद्धा पूर्ण करू शकतो. बट त्यासाठी याला काही वर्ष द्यावी लागतील. तुम्हाला जर वाटत असेल हा काही महिन्यामध्ये पूर्ण करेल, नो डाऊट हा डेफिनेटली करणार नाही. आणि हे 1000 टार्गेट पूर्ण करण्यासाठी तो 600 एक पुन्हा डाऊन ट्रेंडमध्ये येऊ शकतो. मोठी रॅली आपल्याला बघायला मिळू शकते खालच्या दिशेने, त्यामुळे पुन्हा एक इन्व्हेस्टिंगचा आपल्याला चान्स मिळेल. टाटा पॉवरचा जर तुम्हाला स्टॉप लॉस बघायचा असेल तर त्याचा स्टॉप लॉस असेल ॲप्रॉक्सिमेट या लेवलला 180 रुपयाच्या आसपास याचा स्टॉप लॉस असेल. आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टिंग करू शकता. हा जेव्हा रिव्हर्स होईल तेव्हा इथले स्टॉप लॉस खाण्यासाठी तो खाली येऊ शकतो. 200-180 दरम्यान स्टॉप लॉस ठेवून यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता. यासोबतच अजून एक बोनस टिप, इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना आहे, खूप चांगले स्टॉक अजून चालणार आहेत. शॉर्ट टर्मसाठी मी तुम्हाला सांगतोय, खूप लॉंग टर्मचा विचार आत्ता सध्या तरी करू नका. जसं कंडिशन पुढे जाऊन बदलत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल. जसं मेटल इंडस्ट्री अचानक बूमवर गेली होती पुन्हा खाली आली, त्याचप्रमाणे यामध्ये पण होऊ शकतं. भविष्यात आपल्याला माहिती नाही कुठल्या स्टॉक सोबत काय होईल, त्यामुळे मी आयुष्यभर कुठला तर स्टॉक होल्ड करेन या संभ्रमात राहू नका. ती कंपनी तुम्हाला ट्रॅक करावी लागेल. तुम्हाला आमची मदत हवी असेल ना तर आम्ही पण करतोय. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर आमच्या थ्रू करू शकता. टोटल पोर्टफोलिओ आम्ही तुमचा मॅनेज करून देत आहोत, त्यामुळे जर तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस हवे असतील तर या नंबरला कॉल करू शकता. पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता, शेअर करता, कमेंटही करता, त्याप्रमाणे या व्हिडिओला पण करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.